होऊन देईल पुन्हा टक्कर अशा पद्धतीने सामना बदलत जाईल. त्याने इथून मात्र सभागस्त एका साईडने रांगाव एका साईडने स्त्रीरा विरा बदलाच्या आतमध्ये सेमीफायनलचा सामना सेकंड सेमीफायनल. मात्र दुसरी क्रमांक तीन उपेश किती उभी मारतो या स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये.
विराज डीजे आणि नांगसरी यांच्या माध्यमातून जबरदस्त इथे मात्र आवाज गुंजला जातो याची आणि त्याच अनुषंगाने जबरदस्त विराज डीजे यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये जबरदस्त आवाजाचे बुलंद असे केले जाते. या एक गुण किंवा दोन गुण त्यापास मित्र बॅकवर्ड दोन गुणांची डावपेच माहित आहे डावपेचच्या स्वरूपात इथून मात्र सुपर टॅकल होईल का अशा पद्धतीने बघायला जाईल. बघू कोण जिंकतोय. मित्र निसार आला मैदानाच्या आत मध्ये जर्सी क्रमांक 8 आणि याच्या स्वरूपामध्ये यावं मैदानाच्या जबरदस्त विचार मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय 5-3 अशी गुणतालिका आहे. सुपर टॅकलची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये कारण की इथून मात्र जर सुपर टॅकल झाला तर पुन्हा सामन्यावर 5-5 गुण येतील. परंतु इथून जर एक पॉईंट घेतला असेल प्रश्न तर पुन्हा या स्पर्धेत आघाडी होईल म्हणजे या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजे रायगाव संघाकडे रामगाव संघाकडे अशा पद्धतीने सामना रंगतोय जबरदस्त कारण प्रेक्षकांच्या नजरा लागाय मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल सामना कोण जाईल प्रेक्षकांच्या अशा नजरे झाला की सामना मात्र खुलवर चढाई होते इथे मात्र काय खरे मैदानाच्या जबरदस्त जबरदस्त सामना रंगतोय बघा एका साईडने 6 एका साईडने 5 बघा मागचा जो सुपर टाकत झाला आणि सुपर टाकाच्या स्वरूपामध्ये दोन गुण घेते श्रीराम संघाने. परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक मुद्रा जबरदस्त मैदानाच्या सामना रंगतोय दोन संघामध्ये कडवी झुंज आहे की जो जिंकेल फायनल मध्ये जो हारेल तो परतीचा प्रवास धाडेल अशा पद्धतीने सामना रंगतोय दोन संघामध्ये 6-5 एकाच मुद्रा पुन्हा जबरदस्त पकड झाले. परंतु कशा पद्धतीने हे मुद्रा रेडच्या स्वरूपात फिरला स्वतःला फिरवला आणि मैदानाच्या कोर्ट मध्ये आला आणि एक गुण घेतला आपल्या खात्यामध्ये जमा केला. गुणतालिका आता मात्र 6-6 अशा पद्धतीने गुणतालिका झाली. मैदानाच्या आतमध्ये 4-4 डिफेन्स आहे. पुन्हा या मुद्रा श्रीराम संघ इथून मात्र कम बॅक करेल की काय अशा पद्धतीने बघायला जातोय आणि त्या अनुषंगाने कल्पेश आला मैदानाच्या कोर्ट मध्ये जबरदस्त साउंड सिस्टीमच्या माध्यमातून चढाई होती प्रत्यक्षांच्या माध्यमातून पकड झाली
आपले डिफेंडर ने आणि उडवले आघाडे श्रीराम विराट संघाकडे. इथून मात्र एक एक गुण फार महत्त्वाचा आहे. इथून मात्र एक एक रेड महत्त्वाचे. इथून मात्र एक एक डिफेन्स फार महत्त्वाचा आहे. जेवढे डिफेन्स करतात तेवढे पॉईंट येतील. आणि त्या दोन संघाने पाच सहा डिफेन्स आहे आणि या सुद्धा पाचच्या डिफेन्स मध्ये पॉईंट फार काढणे अवघड असतं. परंतु इथून मात्र बदल आली तर करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये पायामध्ये फुटबॉल दाखवावा लागेल अशा पद्धतीने. मात्र पायामध्ये फुटबॉल आणि तुमच्याकडे छपका किती आहे ती म्हणजे कबड्डीच्या मैदानामध्ये बघायला मिळेल जाईल. मात्र पुन्हा दर्शी क्रमांक निराश. मैदानाच्या आतमध्ये पाच सहा डिफेन्स आहे. पाचच्या डिफेन्स मध्ये पुन्हा इथून सुद्धा पाच, इथून सुद्धा पाच अशा पद्धतीने. पण कोणी सुद्धा जोखीम पत्करत नाही, कोणी सुद्धा हात लागत नाही. कारण इथून मात्र एक एक पॉईंट फार महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये कुठल्याच जोखीम पत्करत नाही दोन्ही संघ. एक पॉईंट जरी गेला तर मैदानाच्या आतमध्ये एक गुणाची बळ देऊ शकते, एक गुणाची पिछाडी येऊ शकते. पण अशा पद्धतीने या बसमध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र या बसमध्ये श्रीराम संघाच्या माध्यमातून केली जाते. या बसमध्ये कुठली जोखीम पत्करत नाही. पुन्हा या बसमध्ये मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र काही दर्शवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये बघायला दिला जाईल ते म्हणजे सामना बघा. इथून कुठली जोखीम पत्कर जात नाही. मात्र थर्ड रेड इथून मात्र डू टाय रेड आहे. तुम्हाला पॉईंट हवा तरी लागेल मैदानाच्या आतमध्ये, नाहीतर तुम्हाला बाहेर तरी जावं लागेल. अशा पद्धतीने मॅच बना. या पास मध्ये डबल धावड झाला. परंतु तशा पद्धतीने ते म्हणजे रेडरने आणि रेडरच्या सुरुवामध्ये थोडे या पास मध्ये दोन पॉईंटच्या सुरुवामध्ये दोन तालिका हलवली गेली ती म्हणजे नऊ सहा अशी दोन तालिका. परंतु बोनस घ्यायचा असेल तर तुम्हाला या स्पर्धेत धाडस निर्माण करावं लागेल. जर धाडस निर्माण केलं तर मैदानाच्या आतमध्ये बोनस मारू शकता. परंतु धाडस करायचं जे असेल ते श्रीराम संघासोबत तो तेवढा डिफेन्स आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धाडस करावं लागेल. इथे मात्र धाडस करण्याचा प्रयत्न स्वतःने आत्महत्या केली आणि आज मात्र बाद झाला रेडर आणि पुन्हा एक गुण घेतला आपल्या खात्यामध्ये. गुणतालिका सहा दहा अशी गुणतालिका मैदानाच्या आतमध्ये. मात्र सुपर मैदानाच्या आतमध्ये काय खेळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा बघायला मिळेल जाईल. इथून मात्र खोलवर चढाई पॅकिक मारण्याचा प्रयत्न आणि पॅकिकच्या स्वरूपात इथे मात्र एक गडी गारद आणि एक गाडी गरज असताना या मात्र जाते. ते म्हणजे विचार केला तर अकरा सहा रोचन गुणतालिका हलवली जाते. अकरा सहा या पास मात्र खोलवर चढाई करावी लागेल. मित्र अशा पद्धतीने दर्शक मग सतरा परिधान केल्यास मध्ये थोडी दिसत ताकदवान खेळाडू या पासून बदलाच्या आतमध्ये लिफ्ट करणारा हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न तशा पद्धतीने. इथे मात्र कव्हर फिरली या पास मध्ये कव्हरच्या स्वरूपात उडवलं आणि बात केलं आणि तशा पद्धतीने गुण घेतला परत आपल्या खात्यामध्ये जमा केला. गुणतालिका वाढली या सूत्र झपाट्याने स्कोर बरोबर ती म्हणजे चौदा सहा. मध्ये पुन्हा खोलवर चढाई होती. ते म्हणजे श्रीराम संघाच्या माध्यमातून इथून मात्र कमबॅक केला इथे म्हणजे श्रीराम संघाने. परंतु इथून जर कमबॅक करायचं असेल रामगाव संघाला तर इथून मात्र डिफेन्स करावं लागतं. इथून मात्र सुपर रेडची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र जबरदस्त सामना रंगतोय दोन संघामध्ये. प्रेक्षकांच्या मागणी या पास मात्र जबरदस्त पॅकेजच्या स्वरूपात गडी गाडी करण्याचा प्रयत्न होता तशा पद्धतीने पॅकेज मारतोय जबरदस्त. पायामध्ये बदलायचं दाखवतोय पुन्हा सिंगल अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो. हात मारण्याचा प्रयत्न पुन्हा गडी करतो डाव्या कोपऱ्यावर उजव्या कोपरा उजव्या कोपऱ्यावर डाव्या कोपऱ्यावर पूर्ण पाडीला हँडल करतोय. परंतु कुठे हात लागत नाही आणि स्वतः पुन्हा येतो माय भूमित परत तो म्हणजे बस मित्र. मित्र पुन्हा दर्शी क्रमांक पाच मैदानाच्या आतमध्ये उतरला. इथून मात्र काही खडे मैदानाच्या ते बघायला मिळत जाईल. ते म्हणजे बघायला जाईत प्रेक्षक नजरा अशा लागल्यात का इथून मात्र सामन्यावर कोण अधिराज्य गाजवेल कोण जाईल फायनल मध्ये अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण आहे चौदा सहा गुणतालिका. परंतु या बस मात्र हात मारावे लागतील. इथून मात्र हात मारावे लागतील आणि इथे मात्र थर्ड रेड टू
धन्यवाद जबरदस्त आपण दिलेला आहे. धन्यवाद जबरदस्त आपण दिलेला आहे. गुणांना वाव त्याच्या बद्दल धन्यवाद. पकड जरी
शाबाश शाबाश.